पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ अशी काही जणांची ऑफर होती, पण पंतप्रधान बनणं माझं ध्येय नाही, मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य. यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखा प्रॉब्लेम होतो, भाजप मोठा पक्ष असल्यानं त्यांना कॉम्प्रोमाइज करावा लागणार, संजय शिरसाटांचं विधान. मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाची बैठक, पंढरपूरमधील कालची चर्चा निष्फळ, ऍडव्होकेट जनरलही उपस्थित असणार. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, वैजापूरमध्ये ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा होणार, पैठणमध्ये सचिन घायल ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. भाषणावेळी भुजबळांच्या हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती, नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यानचा प्रकार, आवाजामुळे भाषण कसं करणार भुजबळांचा सवाल. अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले, बारामतीमधल्या आबा गणपतीच्या उत्सवात बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी करणार. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना पदावरून हटवण्याचा निर्णय, आवश्यक असलेले निकष पूर्ण होत नसल्याचं युजीसीला 2 वर्षानंतर आलं लक्षात. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ, 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, गणेशोत्सव सुरू असल्यानं पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नाही.